36 तासानंतर अनरिचेबल आमदार श्रीनिवास वनगा घरी आले आणि परत गायब झाले. मध्यरात्री घरी येऊन आपण ठीक असल्याचं सांगत श्रीनिवास वनगा पुन्हा अज्ञातवासात निघून गेले. योगेंद्र पवार यांच्याकडे तब्बल 72 कोटींची मालमत्ता आहे. योगेंद्र पवार यांच्यावर 22 कोटींचं कर्ज आहे. त्यामध्ये वडील श्रीनिवास पवार यांच्याकडून 6,82,40,000 रुपयांचं कर्ज त्यांनी घेतलंय. तर याबाबत उमेदवारी अर्जाबरोबर दाखल प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर आली. विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर ठाणे आणि पुणे शाखेतील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामं लावण्याच्या निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाबाबत LIC हायकोर्टानं फटकारलंय. कर्मचाऱ्यांना निवडणूक कामं लावण्यास प्रत्येक संस्थेनं विरोध केला तर निवडणुका कशा होतील अशी टिप्पणीही खंडपीठानं यावेळी मांडली. पंतप्रधान मोदी 2 दिवसीय गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त 21 तारखेला केवडियामध्ये 280 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी केली जाणार आहे. बंडोबांना थंड करण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री शिंदेंसह अजित पवार आणि फडणवीसांमध्ये आज रात्री बैठक होण्याची शक्यता. उत्तरेकडील येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभरामध्ये थंडीची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली गेलंय तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. अक्षपार्य व्हॉट्सअप संदेश प्रकरणी दिलासा मिळालेला नाहीये. कोल्हापूर इथल्या स्थानिक नेत्यावरील गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलाय. गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयानं फेटाळली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 10 नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाणार आहे. 3 वर्षानंतर होणाऱ्या या परीक्षेला राज्यातून 3,53,937 परीक्षार्थी बसणार आहे तर पेपर 1 तुलनेमध्ये पेपर 2 परीक्षार्थींची संख्या मोठी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 12वीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीमध्ये नियमित शुल्कासह 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीमध्ये विलंब शुल्कासह अर्ज करता येईल. नागपुरात पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचं आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी केलंय. जास्त आवाज करणाऱ्या किंवा जास्त धूर सोडणाऱ्या फटाक्यामुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडतं, शिवाय प्राण्यांना इजा पोहोचते. त्यामुळे पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा असं आवाहन चौधरींनी केलं. दिवाळी सणानिमित्त यंदा ग्राहकांचा ऑनलाईन खरेदीकडे कल दिसून येतोय, त्यामुळे बाजारपेठेला मात्र फटका बसतोय. दिल्लीमध्ये ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. तब्बल 95 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलाय. दिल्ली पोलिसांनी दिल्लीमधील ग्रेटर नोएडामध्ये छापेमारी केली आणि ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला. त्यामध्ये 3 अटक झाली. विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं मुंबईत 26 आणि राज्यभरात 138 उमेदवार उभे केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मनसेनं शिवसेनेच्या ठाकरे पक्षाच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी दिली. सागर निवासस्थानी गाठीभेटी होण्याची शक्यता आहे. भाजपमधील बंडखोरांची समजूत काढली जाणार आहे. फडणवीसांना बंडखोरांची समजूत काढण्यात यश येणार का याकडे आता लक्ष आहे. भाजपचे मीरा भाईंदरचे उमेदवार नरेंद्र मेहतांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी, मी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानतो, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, पक्षाचं काम प्रामाणिकपणे केल्यामुळे मला पक्षानं उमेदवारी दिली असल्याचं मेहतांनी म्हटलं. बोगदेव घाटातील सामूहिक अत्याचार प्रकरणातील येरवाडा कारागृहात आरोपींची ओळख परेड घेण्यात आली. 2 दिवस येरवाडा कारागृहामध्ये ओळख परेड झाली. पीडितेनं आरोपींना ओळखल्याची माहिती. सोनं चांदीच्या विक्रमी दरामुळे खरेदीमध्ये निरुत्साह दिसून आला. धनत्रयोदशीला सोनं चांदीच्या खरेदीमध्ये घट झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत खरेदीमध्ये तब्बल 10% घट झाली. वर्षभरात सोन्याच्या दरात 33% वाढ झाली. पुण्याच्या 21 मतदारसंघांमध्ये 1,272 उमेदवार दाखल झाले आहेत. तर पिंपरीमधून सर्वाधिक 99 जणांनी उमेदवारी अर्ज भरलेत. आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्जांची छाननी होणार आहे. राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी उपक्रमाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार जाहीर झालाय. उत्कृष्ट प्रशासनासाठी उपक्रमाचा गौरव करण्यात आला आहे. शासन आपल्या दारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या संकल्पनेतील उपक्रम होता. राज्यात विधानसभेसाठी 7,995 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवशी तब्बल 4,956 अर्ज करण्यात आले. अर्ज मागे घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना कसरत करावी लागणार असं दिसतं. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता त्यांचा मुलगा आमदार झीशान सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांना धमकी दिल्याप्रकरणी 20 वर्षीय तरुणाला अटक झाली. धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव गुरफान खान आहे. त्यांना खंडणी मिळवण्यासाठी धमकी दिल्याची माहिती आहे. यंदा बाजारात चीनी वस्तूंच्या विक्रीत घट झाली आहे. चीनला 1.25 लाख कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या व्होकल फॉर लोकल उपक्रमामुळे विक्रीत घट झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील शासन आपल्या दारी या उपक्रमाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार जाहीर झालाय। लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो। गुजरातच्या केवडियामध्ये या दिनानिमित्त परेड आयोजित करण्यात आली आहे, तर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी रायगडाची प्रतिकृती साकारण्यात आल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं। एमएमआरडीएनं तोट्यातील घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो एक मार्गिकेचं अधिग्रहण करण्याचा निर्णय थेट पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपामुळे मागे घेतलाय असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे। तर या निर्णयामुळे सुमारे 650 कोटींचं नुकसान होणार असल्यानं मोदींनी राज्य सरकारला निर्देश दिल्याची माहिती आहे। इस्रायलकडून गाझापट्टीमध्ये जोरदार हवाई हल्ले सुरू आहेत, यामध्ये 60 जणांचा मृत्यू झालाय, मृतांमध्ये 12 महिला आणि 20 मुलांचा समावेश आहे। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।